न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे, ते न्यायाधीश नेमके कोण आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती अब्दुल नजीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होती आहे, मात्र राज्य सरकारने आरक्षण दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, तेव्हापासूनचा आतापर्यंत या न्यायालयीन प्रक्रियेतल्या एका घटनाक्रमावरती नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कायद्याच्या कचाट्यातलं मराठा आरक्षण, 9 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाकडनं मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली होती। अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारकडनं अर्ज दाखल करण्यात आला होता। तातडीनं सुनावणी घेण्यासाठी आतापर्यंत 4 अर्ज दाखल केले गेलेले आहेत। 7 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर, 9 नोव्हेंबर, 18 नोव्हेंबरला अर्ज दाखल केले गेलेले आहेत, तर 4 डिसेंबरला 5 सदस्यीय घटनापीठाची स्थापना झालेली होती।